ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही कुणालचे पुरावे शोधण्यासाठी साक्षीच्या रूममध्ये आलेली असते आणि आता त्या रूममध्ये सायलीला सर्व पुरावे मिळतात आणि कुणाल आणि साक्षीच्या फोटोचं एक लॉकेटसुद्धा आता सायलीला मिळालेलं असतं ते बघून आता सायली खूप खुश होते आणि कुणालने साक्षीला दिलेलं मंगळसूत्रसुद्धा तिथेच असतं आणि ते सुद्धा सायलीला मिळतं पटकन ते सर्व पुरावे आपले बॅगमध्ये भरून सायली आता दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागते तो सायलीच्या डोक्यात विचार येतो की मी गिफ्ट आणायला बाहेर गेले होते असे सांगून इथे आले तेव्हा आता कसं करायचं तर आता तेवढ्याच सायलीला समोर खिडकी दिसते आणि सायली म्हणते की या खिडकीतून आपण बाहेर जाऊ पटकन आता सायली खिडकीतून बाहेर उडी मारते तर आता सायली अजून टेरेसवरच असते इकडे आता गुरुजी हे चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्याचे सर्व विधी करतात त्यानंतर चैतन्य आणि साक्षी पूर्णथजीच्या पाया पडतात तर आता तेवढ्यात गुरुजी म्हणतात की आता अंगठी घालण्याचा विधी सुरू होईल तर साक्षी आणि चैतन्य खूप खुश झालेले असतात तर आता इकडे अर्जुन देखील सायलीची काळजी करत असतो अर्जुन म्हणतो की मी सायली किती वेळ झाला अजून का कशा नाही आल्यात आत। तर आता इकडे अश्विनसुद्धा त्याचे डोळेसुद्धा सायलीकडे लागलेले असते आणि तेवढ्यात टेरेसवरून पायऱ्या उतरत सायली ही दरवाज्यात येते तर आता अश्विन हा सायलीला बघतो सायली दरवाजातून आल्याचे बघताच लगेच अश्विन म्हणतो की अरे आली तर आता साक्षी सगट सर्वजण सायलीकडे बघतात तर आता सायली दरवाजातून आल्याचे बघताच साक्षी खूप खुश होते तर आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली अगं तुला खूप उशीर झाला सगळं काही ठीक आहे ना तर सायली हसू लागते सायली म्हणते की सगळं एकदम ओके आहे तर अर्जुन हसतच म्हणतो फंटॅस्टिक तर आता अस्मिता म्हणते सायली तू गिफ्ट आणायला गेली होतीस ना मग कुठेही गिफ्ट तर सायली म्हणते की मी गिफ्टची सगळी सोय करून आले सायली म्हणते त्याचं काय आहे ना चैतन्य भाऊजी आणि साक्षीचा आज जीवनातील सगळ्यात महत्वाचा दिवस आहे ना तेव्हा त्यांना ते गिफ्ट सुद्धा तसंच द्यायला हवं हो। तर गुरुजी म्हणतात छान छान आणि आता अंगठ्या घालण्याचा आता विधी तर लगेच चैतन्य म्हणतो की अस्मिताई त्या तिथे अंगठ्या ठेवल्या जरा घेऊन येतेस का तर आता सायली म्हणते काम झालंय आणि खूप महत्वाचे पुराले पुरावी मिळालीत तर अर्जुन म्हणतो फंटॅस्टी हळूच अर्जुन आता कल्पनाला म्हणतो की मामा काहीही करून चैतन्यला इथून बाहेर काढ एंगेजमेंट होण्याच्या अगोदर त्याला तू पटकन बाहेर काढ लगेच सायली कल्पनाच्या कानात काहीतरी सांगते तर आता अर्जुन अश्विनला खुलावतो आणि आता अश्विन एक आयडिया करतो तर इकडे अस्मिता ही दोघांसाठी ही अंगठ्या घेऊन येते पटकन अश्विन आता सरबताचा ग्लास घेतो आणि आता अश्विन तो ग्लास अर्जुन कडे तर अर्जुन तो सायलीकडे आणि सायली कल्पनाकडे देते तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की आता एकमेकांना अंगठ्या घाला तर आता कल्पना म्हणते की थांबा मुलाची आई मी आहे ना तेव्हा मी अंगठ्या देईल तर चैतन्य खुश होतो आणि आता असे म्हणत कल्पना ही तो सरबताचा ग्लास घेऊन पुढे ये, पुढे येऊ लागते तर तेवढ्यात पायरीवरून पाय सटकण्याचे नाटक करत कल्पना ते सगळे सरबत आता चैतन्याच्या चाई शर्टवर सांडते तर लगेचच कल्पना म्हणते की अरे माझ्याकडून काय घडलं आणि स्वारी स्वारी चैतन्य तर लगेच अर्जुन म्हणतो की अगं मामा तू काय केलं से तर चैतन्य म्हणतो की इट्स ओके काही झालेलं नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते कसं काही नाही ही कल्पना तर अगदी म्हातारी झालेली आहे काय इला कळतच नाही तर आता प्रताप म्हणतो चैतन्य आत्ताच्या आत्ता तू वरून चेंज करून तर चैतन्य म्हणतो आत्ता तर लगेच प्रताप म्हणतो हो आणि अर्जुन म्हणतो की आता मी माझ्या मित्राला तयार करणं माझ्या नशिबातच होतं आणि चल चैतन्य मी तुला कसे फटाफट तयार करून आणतो तर आता लगेचच अर्जुन म्हणतो सायली चल तर साक्षी म्हणते सायली कशाला तर आता डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की नाही नाही बरोबर आहे मी आणि चैतन्य जातो तर लगेच साक्षी म्हणते मी स्वतः सोबत येते पूर्ण म्हणते की अगं साक्षी तू नवरी आहेस ना नवरी ही नवऱ्याचे कपडे चेंज करणार का तेव्हा तू थांब अर्जुनला जाऊ दे तर आता अर्जुन चैतन्याला वर घेऊन जातो तेव्हा साक्षी विचार करते कि कायब जाली। वर है की अगोदर सायली गायब झाली आणि नंतर आता अर्जुन वर चैतन्याला घेऊन चालला आहे हे सर्व नक्की काय चाललंय तर आता साक्षी विचार करते की काही गडबड तर नाही ना इकडे आता अर्जुन चैतन्यला घेऊन रूममध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो चैतन्य आरशासमोर येतो तर अर्जुन म्हणतो की चैतन्य आता मी जे सांगतो ना ते नीट ऐक तर चैतन्य अर्जुनकडे बघतो चैतन्य म्हणतो की अर्जुन आज माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी काही ड्रामे नको आहेत मला बरं का तर आता इकडे तेवढ्या सायलीसुद्धा सर्वांचा डोळा चिकडून बाहेर जाऊन आता बाल्किनी पायऱ्या चढत वर येते आणि त्याच खिडकीतून आता आतमध्ये येऊ लागते तर इकडे अर्जुन चैतन्य समजावत असतो अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य आम्हाला तुला काहीतरी महत्वाचं दाखवायचं आणि सांगायचे चैतन्य म्हणतो आम्हाला तर लगेचच सायली ही खिडकीतून खिडकी वाजवते पटकन आता अर्जुन खिडकी उघडतो तर सायली ही खिडकीतून आतमध्ये येते तेव्हा सायलीला बघतात चैतन्य म्हणतो की अरे काय हे आणि टाळ्या वाजवत म्हणतो की म्हणजे अगोदरच तुमच्या दोघांचा हा प्लान होता तर तर आता राग घेऊन चैतन्य म्हणतो की अर्जुन तुम्हाला आता जे काही सांगायचं ना ते तुमच्याचकडे ठेवा साक्षी बाहेर माझी वाट बघते तेव्हा आता चैतन्य जाऊ लागतो तर सायली म्हणते की सर आज मी तुम्हाला ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या जर तुम्ही बघितल्या नाही तर तुमच्या आयुष्यातील हा सगळ्यात वाईट दिवस असेल चैतन्य थपकतच म्हणतो म्हणजे तर अर्जुन म्हणतो की एकच मिनटं चैतन्य आणि पटकन आता सायली त्या बॅगमधून ते सर्व लव लेटर्स ते कुणालचे फोटो कुणाल साक्षीचा ते लॉकेट सर्व बाहेर काढते त्या सर्व वस्तू दाखवत सायली म्हणते की यातील एक ना एक वस्तू बघा या सर्व वस्तू मला सायलीच्या कपाटात मिळाल्या चैतन्य म्हणतो काय अर्जुन म्हणतो की चैतन्य प्लीज ह्या सर्व गोष्टी बघून घे आणि त्यानंतर तुझा जो काही डिसिजन असेल ना, ना साक्षीबद्दल तो मला मान्य असेल आणि त्यानंतर चैतन्य हा एक एक लव लेटर एक एक ते कुणालचे फोटो बघतो कुणाल साक्षीचे ते फोटो बघून आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकून झांज उतरलेली असते तर आता शेवट अर्जुन हा ते मंगळसूत्र चैतन्याच्या हातात देतो आणि चैतन्य ते मंगळसूत्र उघडून त्यामध्ये आता साक्षी आणि कुणालचा लॉकेटमध्ये फोटो बघून आता तर चैतन्यला काळजाचा ठोका चुकून भयानक धक्का बसतो आणि लगेच डोळ्यापुढे अंधाऱ्या येऊन चैतन्यचा तोल जाऊन चैतन्य पटकन स्टूलवर वर बसतो तर अर्जुन सायली चैतन्यला धरतात अर्जुन म्हणतो की चैतन्य जेव्हा हे समजलं ना तेव्हा आम्हाला सुद्धा मोठा धक्का बसला होता तर आता तेव्हा तुझी काय अवस्था होत असेल हे मला कळतंय आणि साक्षीचा खरा चेहरा हाच असल्याचे अर्जुन चा चैतन्यला बोलतो सायली म्हणते की खरं तर साक्षीचा हा फोटो आम्हाला अगोदरच मिळाला होता पण या सर्व वस्तू आता मला सायलीच्या कपाटात मिळाल्या सायली म्हणते चैतन्य सर तुम्ही तुमचं मन घट्ट करा आणि सत्य स्वीकारा रडत चैतन्य म्हणतो म्हणजे हे सर्व खोटं होतं आणि मी उगाच लोकांना सांगत आलो की माझं साक्षीवरती तर साक्षीचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून आणि मला कधीच त्या साक्षीच्या डोळ्यात दुसरं काही दिसलं नाही तर अर्जुन म्हणतो की कारण तू साक्षीवरती खरं प्रेमार केलं होतं आणि म्हणूनच तुला ती लाई आवो त्या तिच्यातील डिफॉल्ट दिसला नाही चैतन्य अर्जुन म्हणतो ती साक्षी तशीच आहे तिने आपल्या कुणालचा जीव घेतला चैतन्य तर चैतन्यला आता राग येऊ लागतो सायली म्हणते की चैतन्य सर अहो आपल्याला वेळेत ह्या सगळ्या गोष्टी कळल्यात हा साखरपुडा हे सर्व प्रेमाचे नाटक हे सगळे पुरावे आपल्याला वेळेतच मिळाले हा आणि हा सर्व त्या साक्षीचा स्वार्थ आहे आणि यामध्ये नक्कीच आश्रमाच्या केसचा संबंध आहे आणि अहो ती तुमचा वापर करते चैतन्य भाऊजी असे आता सायली चैतन्यला बोलते अर्जुन म्हणतो चैतन्य जसे तिने कुणाला लात मारली होती तशी ती लात तुला सुद्धा मारली असती अर्जुन म्हणतो की पण ती एक गोष्ट विसरली मी पण तुझ्या सोबत आहे चैतन्य तर आता अर्जुन म्हणतो की आपली अख्खी फॅमिली तुझ्या सोबत आहे चैतन्य चैतन्य म्हणतो की अर्जुन मी तुला किती बोललो रे आणि सतत तुझा अपमान केला तरी तू माझ्या पाठीशी उभा आहे तर अर्जुन म्हणतो पाठीशी नाही मी तुझ्या सोबत आहे अर्जुन म्हणतो की आता या साक्षी नावाच्या बाहेर पडायचं चैतन्य इकडे अश्विन की साक्षी तू खूप लकी आहेस बर का कारण चैतन्य सारखा नवरा सगळ्यांना मिळत नाही अश्विन म्हणतो की स्मार्ट सुंदर हँडसम आणि महत्वाचं म्हणजे की आयुष्यभर तो तुझ्यावर प्रेम करत राहील प्रताप म्हणतो की अश्विन बिन चैतन्य सुद्धा तेवढाच लकी आहे बर का बघ ना साक्षी किती गुणी मुलगी आहे तर साक्षी आता प्रताप कडे बघते तर आता प्रताप म्हणतो की साक्षी मला सुद्धा खात्री आहे की तू चैतन्यला आयुष्यभर सुखी ठेवशील ते ऐकून आता अस्मिता विचार करते की डॅड सुद्धा साक्षीचं कौतुक करतात तर आता अस्मिता म्हणते की मला स्वप्न वगैरे पडत नाहीये ना तर इकडे साक्षी म्हणते की थँक्स काका आणि मी जरा वर बघून येते चैतन्यच आवरलं की नाही साक्षी जाऊ लागते पण पुन्हा आता साक्षीला पुन्हाही थांबवते आणि म्हणते की ही कसली नवरी मुलगी आहे आणि तू कुठेही जायचं नाही साक्षी तेव्हा साक्षी विचार करते की ही मूर्ख माणसे मला का बांधून ठेवतायत आणि आतमध्ये अर्जुन चैतन्यशी एवढा वेळ काय बोलत असेल आता असा साक्षी विचार करते आणि आता सायली सुद्धा गायब आहे तेव्हा हा काय प्रकार चाललाय असा साक्षी विचार करते तेव्हा आता साक्षीला अर्जुनने कसा चैतन्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि चैतन्य तू खूप सेन्सिटिव्ह आहे मला तुला काहीतरी सांगायचं हे कसे अर्जुन बोलला हे साक्षीच्या डोळ्यासमोर येते अर्जुन म्हटलेला असतो हो की हे बघ चैतन्य मला तुला काही खूप महत्वाचं सांगायचं आणि ते फक्त तुलाच कळायला हवं हो, हे साक्षीला आठवतं चैतन्य म्हटलेला असतो हो की बोल ना अर्जुन तुला जे सांगायचं ते सांग पण ते माझ्याशिवाय कुणी ऐकायचं की नाही हे मी ठरवणार तेव्हा ती आठवतात साक्षी विचार करते की अर्जुन आता चैतन्यला एकट्याला गाठून तेच सांगत असणार साक्षी विचार करते की काहीही करून चैतन्याला बाहेर आणायला हवं तर इकडे अर्जुन आता चैतन्यला समजावत म्हणतो की अरे चैतन्य मी माझा एक मित्र गमवला रे मला दुसरा मित्र नाही गमवायचा आणि आता तुला गमवायची माझ्यात हिंमत नव्हती रे म्हणून इतक्या दिवसापासून आमची धडपड सुरू होती असे रडतच अर्जुन चैतन्यला सांगतो ते ऐकताच आता रडतच चैतन्य हा अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो की अर्जुन अर्जुन आय एम सॉरी आणि रडू लागतो तर प्रेमाने आता अर्जुनने चैतन्याला आपल्या मिठीत घेतले त्यानंतर अर्जुन म्हणतो तू शांत हो चैतन्य आणि तू काहीही केलं नाहीस उलट आज आपण प्रूव्ह केलं की अर्जुन आणि चैतन्यची मैत्री कोणीही तोडू शकत नाही आणि सायली म्हणते साक्षी शिक्रेसारखी मुलगी नाहीच नाही तर राग येऊन चैतन्य म्हणतो की साक्षीने जे काही केलं ना त्याची मोठी शिक्षा तिला भोगावी लागणार आहे आणि आता नक्कीच असे म्हणत अर्जुन म्हणतो की त्या साक्षीला आता आपन देना मनती की पुड़े काई करना काई आता आपण शिक्षा देणार आहोत सायली म्हणते की मग पुढे काय करणार आहोत आपण आणि आपल्याला जे काही करायचं ते आता आपण आत्ताच ठरवायला असे आता सायली अर्जुनला बोलते लगेच हात पुढे करत अर्जुन म्हणतो की जर अर्जुन आणि चैतन्य एकत्र आले तर लगेच हातात हात देत चैतन्य म्हणतो की तर काहीच अशक्य नाही इकडे आता साक्षी ही खूप गडबडलेली असते आणि लगेचच उठून पळतच वर जात म्हणते की मी चैतन्यला बाहेर घेऊन येते तर सर्वजण उरडू लागतात पन, साक्षी थांब पण साक्षी काही ऐकायला तयार नसते तर आता इकडे सायली आणि अर्जुन चैतन्याला सांगत असतात की काही करून त्या साक्षीला आता आपल्याला शिक्षा करायची पण आपण आपल्याला असा उतावळेपणा करून चालणार नाही जे काही करायचे ते आपल्याला अत्यंत हुशारीने करायचे सायली म्हणते की हे बघा आश्रम केचे पुरावे मिळण्यासाठी तुम्हाला साक्षीसोबत राहावंच लागेल तर आता लगेच चैतन्य म्हणतो मी तर अर्जुन म्हणतो थांबावंच लागेल चैतन्य तुला आपल्यासाठी नाही तर आपल्या कुणालसाठी तेवढ्यात आता साक्षी दरवाज्यात आलेली असते एवढ्या दरवाजावरती थाप मारून सायली तिथे आलेली असते आणि म्हणते की चैतन्य तर लगेचच सायली अर्जुन आणि चैतन्य अलर्ट होतात तर आता बिलाज चाखून साक्षीने केल्याचा पुरावा चैतन्य हा कसा अर्जुन आणि सायलीकडे देतो आणि दोघेही साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा